नमस्कार। श्री स्वामी समर्थ दत्त जयंती पदयात्रा मंडळ भांडुप मुंबई। आमची पदयात्रा दिना 2008 साली स्थापन झाली। 12 वर्ष पूर्ण गेली आणि 2 वर्ष कोरोनामुळे स्थगित झाली। यावर्षी परत आम्ही तुमच्या मंडळाची जिद्द करतो आहे। त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने आम्ही परत पदयात्रा चालू केली आहे। दिनांक 21 रोजी आम्ही भांडुपवरून निघालो। आज 25 तारीख आहे। पुणे बोपुडी येऊन तसे जपेसाहेब दरवर्षी आमची व्यवस्था करतात, त्याप्रमाणे याही वर्षी त्यांनी व्यवस्था केलेली आहे। आणि आम्ही दिनांक 5 डिसेंबर रोजी अक्कलकोटला पोहोचणार आहोत। पालखीजवळ 6 तारखेला आम्ही महाप्रसाद करतो आणि सर्व भाविकांना वाटतो। 7 तारखेला आम्ही परत पहिला प्रसाद करतो। 7 तारखेला दत्त जयंतीला आम्ही आमच्या मठामध्ये असतो। श्री स्वामी समर्थ दत्तगुरू पदयात्रा मंडळ हे भांडुप ते अक्कलकोट गेले 15 वर्ष या ठिकाणी पायी प्रवाशांच्या भांडुपासनं अक्कलकोटला जात असतो। गेल्या 4-5 वर्षापासनं या ठिकाणी बोपडीला त्यांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी लाभलेली आहे। आणि विशेष म्हणजे ही पायी पदयात्रा भांडुपासनं रोजच्या मुक्काम रोज 25 किलोमीटर चालून त्यांचा मुक्काम अक्कलकोटपर्यंत जातो। या ठिकाणी बोपडीमध्ये पालखी थांबल्यानंतर एक 5 वर्षापूर्वी मी अचानक इथं दर्शन घ्यायला आलो आणि स्वामींनी आज्ञा केली की बाबा तुम्ही ह्यांची सेवा करा, आणि तेव्हापासून आम्ही या ठिकाणी सेवा करत आहे आणि त्याचा मला चांगल्या प्रकारे लाभ मिळाला। स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी